हाय हॅलो नमस्कार मंडळी, इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी स्नेहा लांगरे. आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातील कयामा ब्लोहोल हे कसं आहे हे दाखवणार आहे. खूप सुंदर ठिकाण आहे हे, पाहण्यासारखं आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये जर कधी आलात तर इथे नक्की एकदा आवर्जून भेट द्या. तर हे जे कयामा ब्लोहोल आहे तर हे जगातील सगळ्यात मोठं ब्लोहोल आहे. तर ब्लोहोल म्हणजे काय तर हे या व्हिडिओमधनं तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग कयामा ब्लोहोल पॉईंटला जाऊया. तर इथे पाहिलं तर इथे समुद्र आहे, बीच आहे आणि रोटरी पार्क म्हणून एक पार्क पण आहे आणि त्याचबरोबर इथनं लाईट हाऊस पण दिसतं. तर असा हा एक सुंदर एरिया आहे. इथे पाहिलं तर सीगल तुम्हाला कसं सोशल डिस्टन्स पाळून थांबलेले आहेत हे तुम्हाला दिसेल. जे माणसांना कळत नाही ते या प्राण्यांना पक्ष्यांना कळत आहे. तर आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी इथे पाऊस पडत होता. तर इथे पावसाळा आता थोडक्यात चालू झालेला आहे. तर इथे जेव्हा पाऊस आणि थंडी ही एकत्र असते म्हणजे 6 महिन्याचा काळ जो असतो तर तो थंडी आणि पाऊस यासाठी असतो आणि 6 महिन्याचा काळ हा उन्हाळ्यासाठी असतो. तर इथे उन्हाळा पण जबरदस्त असतो आणि थंडी पाऊस पण जबरदस्त असतात. तर असे इथलं वातावरण आहे. तर इथला निसर्ग खरंच खूप सुंदर दिसत होता. पण आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीही बाहेर जायचं असेल ऑस्ट्रेलियात तर तुम्ही वेदर जे असतं आज पाऊस पडणार आहे का नाही हे पाहूनच बाहेर जावं. नाहीतर गेल्यावरती पाऊस इथे पडणार जेव्हा असतो तेव्हा खूपच पाऊस पडतो आणि मग तुमचे सगळे प्लॅन सगळे बिघडू शकतात. त्यामुळे अगोदरच वेदर पाहूनच तुम्ही घराच्या बाहेर निघावं. तर इथं पाहिलं तर हे दिसेल तुम्हाला ब्लोहोल. तर हे तुम्हाला नीट त्यातनं पाणी येतानाचं शेवटी दिसेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. गेल्या आठवड्यात आपल्या चॅनलवरती जो ऑस्ट्रेलियातील मार्केटचा मी व्हिडिओ टाकला होता तर तो नक्की पहा. ते जवळपास आपलं पुण्यातली तुळशीबाग आहे तर त्याच प्रकारे ते ठिकाण आहे. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. इथे वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे, जरूर एकदा चेक करा. तर या ठिकाणी मला असं पण काही दिसून आलं की काही लोक इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला फोटो पोस्ट करण्यासाठी स्वतःच्या जीवाची रिस्क घेऊन फोटो वगैरे काढत होते किंवा काहीतरी ॲडव्हेंचर ट्राय करत होते. पण हे असं करणं खरंच गरजेचं नाही आहे किंवा खूप रिस्की आहे, ते तुमच्या जीवावरती बेतू शकतं. तर इथे ऑस्ट्रेलियात असे बरेच इंडियन्स लोकांनी यामुळे जीव गमावलेला आहे. तर तुम्ही पण काळजी घ्या, उगीचच रिस्क घेत जाऊ नका. तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातील ब्लोहोलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ.